ओडिशातील बहानगा गावाजवळ घसरलेल्या रेल्वेच्या डब्यांनी अन्य दोन रेल्वेगाड्यांना धडक बसून झालेल्या अपघातात आतापर्यंत 233 जण ठार झाले आहेत आणि 900 अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी ही माहिती दिली आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता घडला. अपघातानंतर तातडीने मदत आणि बचावकार्य राबवण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आदींनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. ओडिशामध्ये आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तातडीने मदत पथके ओडिशाकडे रवाना केली. बेंगळुरू हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस बहानगा बाजार येथे रुळावरून घसरल्याने तिचे डबे रुळावर पडले होते. हे डबे शालिमार चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसला धडकले. त्यानंतर कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे एका मालगाडीला धडकले. अपघाताचे ठिकाण हावड्यापासून 255 किलोमीटर आहेत अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वेच्या घसरलेल्या डब्यांमध्ये अनेक प्रवासी अडकले होते. स्थानिक रहिवाशांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. अपघातग्रस्तांना सर्वतोपरी सहाय्य केले जाईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. तर अपघातामधील गंभीर जखमींना 2 लाख रुपये तर किरकोळ जखमींना 50,000 रुपयांची मदत करण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली आहे.